आज 28 जुलै संडे। अच्छा, प्रवचनाची सुरुवात 32 पार्ट्स ऑफ द बॉडी सिरीज पार्ट 7। ऍक्च्युली हा पार्ट 8 नंबरला येत असतो बोन्स, बट एडिट करताना हा 7 ला, सो इथं काही फरक पडत नाही। सुरुवातीला आपण गाथा घेऊया। सीम अच्छा सुमेधो अपारुता दे संगमत थोराए स्वरवंता बमुंचंतु सतम। ते संगमत थवरा ए सुरवंता बमुंचंतु सतं। द डोर ऑफ निब्बाना ओपन इन नाउ। जी, निब्बाना के दरवाजे ते आता मध्ये उपलब्ध जो आता आपल्याला डेव्हलप करायचा आहे तो क्षणिक नाही पाहिजे, मोमेंटरी नाही पाहिजे। ओके, मोमेंटरी नाही पाहिजे, आपल्याला अपना समाधी पाहिजे, कंटिन्युअसली कनेक्टेड फ्लो ऑफ माइंडफुलनेस। हा क्षण, या क्षणामध्ये जर अविद्या स्थित असेल पूर्णपणे, अजागृत स्थिती अविद्या, जागृत स्थिती आता हा क्षण जिवंतपणा ज्याला म्हणूया आपण, या क्षणामध्ये जर तुम्ही शांत असाल तर तुमच्या डोक्यामधील रक्तांचा जो प्रवाह आहे तोही ऐकू येईल। रक्ताचं वाहन अभय राजकुमार सूत्रामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की एथा पसत्यम लोकम चित्तम राजा रथुपजम अरथु हमा जी यथा बाला विसंदती नथी समगो विजन्नतम, यथा बाला विसंदती नथी समगो विजन्त विजानातम विजानातम। काली मांडवी टाकली होती ग्रुप मध्ये, तर या जगाकडे तुम्ही बघा, या जगाकडे तुम्ही बघा एक श्रीमंत माणसाच्या एका रथासर, परंतु मूर्ख ज्या वेळेस यामध्ये बसतो तर तो आराम आरामच करत राहा। मूर्ख यात आराम करतो आणि जो जागरूक असतो तो यामध्ये आराम करत नाही। रथविनीत सुत्त तुमचं शरीर स्थित सरळ स्तब्ध ज्यावेळेस आपण प्रवचन ऐकतो तर ते संपूर्णतः सत्य असतं, ते कलाबाधित
ते सत्य स्वीकार करण्यासाठी किंवा ते सत्य आतमध्ये जाण्यासाठी सतीची गरज असते. सती जर डेव्हलप करायची असेल तर तुमचं मन आणि शरीर हे स्तब्ध स्थिर आणि शांत असणं गरजेचं आहे. मन शांत, शरीर स्तब्ध आणि स्थिर. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे आणि त्यातून उत्पन्न होणारे जे काही स्पंदन आहे तुमच्या कानावर जे आदळत आहे आवाज, जो संपर्क तुमचा आणि माझा होते या आवाजामुळं. तुम्ही जर रियालिटीमध्ये पाहाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पल्सेस आहे. साऊंड वेव्स जे क्रिएट होत आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पल्सेस मुळे कॅरी होत आहे. एखाद्या कोणत्याही वातावरणात ज्यावेळेस आपण विलीन होतो तर आपण भावमध्ये चालल्या जातो. बॉडी स्पिनिंग, शरीराला त्रास होते तर लगेच मनामध्ये शरीराला त्रास होते आणि त्याच्या प्रति कोणतीही कृती आपण करतो फटका. तर त्या शरीराला त्रास होण्याची जी क्रिया आहे ती या आरामाला नष्ट करते ना. या आरामाला नष्ट करते, या आरामाला नष्ट करते. याचा अर्थ काय की आपण त्या रथामध्ये आराम करण्यासाठी बसलेलो, तर तो रथ कोणता आहे? तो रथ आहे फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल कंडिशनिंग और कॉन्कॉक्शन एंड कॉन्शियसनेस. हाय तो रथ. या रथाची सत्यता पाहणे आपल्याला अवघड जात. सत्यंग भवे साधु तरंग रसान. तुमच्या मनामध्ये या क्षणाला काहीच नाहीये. पूर्णपणे शांत, स्थिर, स्तब्ध आहे तुम्ही. एकही विचार या क्षणात येत नाहीये. एता प्रसन्नितम लोकम चित्तम राजा रथ पनन राजा रथु पमम यथा बाला विसंदति नत्ति समागो विजानतम. खूप जबरदस्त आहे की जेव्हा एक लाईन किंवा एक शब्द धम्माचा येत असेल तर तो प्रज्ञेनं विलुप्त नसतो. तो धम्मच म्हणजे प्रज्ञा आहे. तो धम्मच म्हणजे प्रज्ञा आहे. जेव्हा मी थांबते काही सांगण्यापासून आणि जो गॅप तयार होते दोन साऊंड वेव्सच्या दरम्यान, जे की तुमच्या मोबाईल मधून आता सध्या आवाज येत नाही माझा आणि मी थांबलो, थांबलो शब्दानंतर जो गॅप निर्माण झाला आणि आता जी मी सुरुवात केली, तो आहे स्पेस दोन विचारांमधला. परंतु त्या स्पेस मध्ये जो आराम करेल ही फूल, त्या स्पेस मध्ये सुद्धा जागरूकता भरल्या गेली पाहिजे. सती संपजन्य क्लिअर कॉम्प्रिहेन्शन अँड माइंडफुलनेस.
फुल्ली अवेकन, फुल्ली अवेकन फ्रॉम द, जेव्हा डोळे उघडतो तर संध्याकाळी रात्री डोळे लावतानाचा जो क्षण आहे त्या क्षणापर्यंत 5 स्कंदांमध्ये अनिच्छ दुःख अनाताची जागरूकता आपल्या क्षणात आपल्या मनामध्ये क्षणाक्षणाला जर प्रफुल्लित होत असेल, देन ओनली 7 डेज, फक्त 7 दिवस अनंतपद प्राप्त करण्यासाठी. विदाउट पारमिता कॅनॉट, विदाउट समाधी कॅनॉट, नाहीच होऊ शकत. कारण की समाधी म्हणजे कंटिन्युअस फ्लो ऑफ माइंडफुलनेस. भगवान बुद्ध म्हणतात अपारुता दे संगमतावराय सुरवंता बमुंचंतु सता, द डोर ऑफ निब्बाना ओपनिंग इन नाव, वेअर इज नाव, कुठे आहे आता? आता ना भूतकाळामध्ये ना आता भविष्य काळामध्ये, कुठे आहे आता? ना की मनाचं जे वावरणंय पंचस्कंदांमध्ये अजागरूकपणे ज्याच्यामध्ये मोह उत्पन्न करून त्यामध्ये आनंद घेणं या शरीराचा, या शरीरातून उत्पन्न होणाऱ्या संवेदनाचा ज्या सुखद अनुभव देते कंटिन्युअसली, आणि त्या सुखद अनुभूतीच्या माग जे पळणं आहे आपलं उपादान, हे पळणं म्हणजेच दुःख आहे. तुम्ही जर एकदम फोकस असाल माझ्या आवाजाच्या प्रती आणि समजून घेण्याच्या उद्दिष्टानं, तर तुम्हाला आता मध्येच वावरण्यासाठी पूर्ण फ्रीडम भेटून जाईल. कारण की निब्बाणाचे जे दरवाजे आहे, निब्बाणाचा जो स्पर्श आहे किंवा निब्बाणाची जी चव आहे ती तुम्हाला कुठे भेटत आहे? आता मध्ये. परंतु केव्हा? ज्यावेळेस तुम्ही भटकत नाहीये पंच निवर सॉरी 5 स्कंदांमध्ये. कोणतीही स्मॉलेस्ट कृती, एकदम स्मॉलेस्ट, एनी स्मॉलेस्ट ऍक्शन, या क्षणामध्ये मी आवाज नाही आहे म्हणून गाडीच्या आतमध्ये बसलोय, त्यामुळं अतिशय शांत शांतता निर्माण झालेली आहे. बाहेरचे पूर्ण आवाज बंद झाले. जसे बाहेरचे पूर्ण आवाज बंद झाले तर आतमधली शांतता उत्पन्न झाली. फॉर्म रूप कशाने बनलेले? 4 धातू ना, अर्थ वॉटर एअर फायर, त्याचे 32 पार्ट, देन डिराइव पार्ट उपधातू, त्याच्यामध्ये उपधातू सर्वात मुख्य धातू आहे निपाण धातू. परंतु इम्पॉर्टंट फॅक्टर काय की जस्ट बी विथ इट, फक्त त्याच्यासोबत राहा. कशासोबत? आतासोबत. एनिथिंग एनिथिंग हॅपनिंग, जसं की शरीराच्या बाहेर संवेदना होत आहे किंवा शरीराच्या आतमधून आवाज येत आहे किंवा हाताला हात जर लागला तर त्या पांगून होणारा, त्या स्पर्शामधून होणारी संवेदना दोन्ही हातांना, डोळे उघडल्यानंतर समोर येणार दृश्य,
दूर रोडवरून येणारा सा हॉर्न, त्याचा आवाज. त्या हॉर्न मध्ये जर एखादं गाणं असेल तर त्या गाण्याची धुंद आणि लय ते ऐकल्याबरोबर त्या गाण्यासोबत कनेक्ट होणं ज्या स्मृतीमध्ये लपून बसलेलं आहे. कंटिन्यू फ्लो. परंतु प्रत्येक क्षणामध्ये काय घडते? काया, वेदना, धम्म आणि चित्त. काया, वेदना, धम्म आणि चित्त कंटिन्यू करत एव्हरी मोमेंट. त्या प्रत्येक घटनेसोबत आपण जर वावरत आणि त्या रथामध्ये आराम नाही करत आहे, आराम न करणं म्हणजे जागरूकता आहे. किती पॉवरफुल धम्म आहे भगवान बुद्धांचं. पण ती जागरूकता कशाला उत्पन्न करणार आहे? प्रज्ञेला. ती प्रज्ञा काय सांगणार तुम्हाला? रूप अनिच्छा, रूप अनात्ता आणि रूप हे दुःखदायी. कुठे आहे दुःख रूपामध्ये? सध्या दाखवून देतो तुम्हाला दुःख रूपामध्ये. तुम्ही बसलेले आहात. तुम्ही जर बसलेले असताना खाली जर कुशन नसेल, जो पेन होईल खाली तुम्हाला तुमच्या फीटला, तुमच्या तळपायाला, त्या तळपायाच्या ज्या हड्ड्या ज्या आहेत त्या जर लागत असतील याला जमिनीला, आणि जमिनीला तुमच्या खाली जर एखादी फरशी असेल किंवा मग एखादी फरशी असेल, टाइल्स असेल किंवा साधा कपडा असेल, परंतु त्या हड्डीचं घर्षण त्या जमिनीसोबत होते किंवा टाइल सोबत होते, फरशी सोबत होते, आणि त्या हड्डीला होणारी वेदना आणि आपली आरामाची असलेली लालसा आणि आरामाच्या नावाच्या कैदेमध्ये असलेलं आपलं शरीर, ज्या या दोघांचा संघर्ष चालू होते त्यावेळेस दुःख उत्पन्न होते. मग आपलं मन विचलित होऊन जाते. मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित व्हायला सुरुवात होऊन जाते. सफरिंग म्हणजे काय? मनाचा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत होणारा प्रवास. मग तो सुखद असो की दुःखद असो, ते दुःखच आहे. कोणताही प्रवास घ्या, ओके, कोणताही घ्या, एनी एनिथिंग. तुम्ही तुमच्या संवेदनाला पाहणं आणि संवेदनामध्ये आनंद घेणं, दॅट इज ऑल्सो सफरिंग. तुम्ही तुमच्या विचारामध्ये आनंद घेणं, दॅट इज ऑल्सो सफरिंग. काम दिठ्ठ, काम होग प्लस दिठ्ठ होग. तर रूप काय आहे? रूप अनिच्छ आहे. 32 पार्ट्स जे आहेत त्याच्यामधलं लिव्हर घ्या किंवा हार्ट घ्या. एज ऑफ 55 60, 50 40 पासूनच पकडून घ्या. हार्ट म्हणजे काय? पिस्टन सारखं आहे. बाईक मध्ये जसं पिस्टन पंपिंग करतं, 4 स्ट्रोक असेल तर 4 वेळेस ते टायर फिरणार आणि 8 वेळेस त्याची जी आतमधली गाडी असते ती पंप करते. 2 स्ट्रोक गाडी असेल तर 4 वेळेस, एक 2 वेळेस टायर फिरणार एक राऊंड घेण्यासाठी. सॉरी, एक राऊंड घेईन टायर, पण तुझी गुंडी आतमधली त्या पिस्टन मध्ये 2 वेळेस पंप करणार. एका राऊंड साठी 2 वेळेस आणि एका राऊंड साठी 4 वेळेस स्ट्रोक, 4 स्ट्रोक. पण त्यामुळे काय होतं की पिस्टन
खराब होऊन जातात. जेवढं आपण निगेटिव्ह विचार करतो किंवा जे काही आपण या 5 स्कंदामध्ये जिथं जिथं आरामदायक भूमिका निभावतो तिथं तिथं काय होतं, तिथं तिथं आपलं पिस्टन जास्त काम करतं, हार्ट. आपल्याला वाटतं आराम म्हणजे एकदम आपण हे झालंय, परंतु त्या क्षणासाठी तो ते लिव्हर किंवा ते हार्ट एका आरामाच्या मोडमध्ये जातं, परंतु त्याला भवाचं आलेपण देऊन टाकतो आपण. ही स्थिती खूप चांगली. आता जसं मी गाडीमध्ये बसेल, गाडीमध्ये मी एकदम अशी पाठ टेकवून आणि पाठीमागं जे हेडरेस्ट आहे ते मानेला घेऊन एकदम रिलॅक्स बसतो. परंतु ती स्थिती जी आहे त्यामध्ये काय होते की मी शरीराला एकदम निस्तेज करून टाकत आहे, एकदम रिलॅक्स. मग काय होतं की एखादं स्पीड ब्रेकर येतं आणि गाडी दणकन आपट आपटल्याबरोबर काय होतं की शरीर जे असतं ते एकदम आरामदायी स्थितीमधून एकदम दुःखदायी स्थितीमध्ये टर्न होऊन जातं. कधी बोन्स किंवा सिन्यूज आणि फ्लेश यांचं क्रशिंग होऊन जातं. थर्स्ट भेटते त्याला एकदम. मग त्या स्थितीमधून जसं मन एकदम शांत असतं त्यावेळेस, शांत असतं परंतु ते आरामात स्थितीमध्ये आनंद घेत असतं, त्या त्या घडणाऱ्या घटनेचा आनंद घेत असतं, कारण शरीराला आदत असते एकदम आरामदायी स्थितीमध्ये राहण्याची. जसे ते बोन्स हलतात काय होतं, आपली जी स्थिती आहे मनाची शरीराला एका रूपामध्येच ठेवण्यासाठी आणि त्यामधून आनंद घेण्याची, त्याला काय होतं धक्का पोचतो. त्याला धक्का पोचला म्हणजे काय झालं माहितीये का, आपण विभव तृष्णेच्या कडे वळायला लागतो, कारण की दुख पेन होतो शरीराला, पेन होतो कशाचा, शरीराला पेन कशाचा होतो, पोझिशन चेंज होण्याचा. ओके, आपण आपलं मन एका काही क्षणासाठी असं समजतं की ही माझी शरीराची स्थिती समान याच्यात राहील आणि मी कंटिन्युअसली आराम रिसीव करत राहील या कुशन्स पासून, या सीट पासून, या लेदर पासून. काय होते मग की आपली जी तृष्णा आहे, आपलं जे भाव आहे बिकमिंग मध्ये गेलो इनडायरेक्टली. आता सपोज मी पुन्हा डबल गाडी बसलो, मी त्याच पोझिशन मध्ये येण्याचा प्रयत्न करेन. ओके, लेग्स स्ट्रेच करणार, समोर ठेवणार किंवा एक पाय जो आहे तो एका सीटवर ठेवणार आणि आर्म रेस्ट खाली करणार. गाडीमध्ये स्मेल येत असणार तर लगेच परफ्यूम मारणार, राईट. हे काय आहे की बॉडीला रिलॅक्स करण्याचे पोझिशनिंग्स आहेत हे, कशामुळं बिकमिंग, कारण की आपण आपल्या मनाला त्या प्रकारची चालना देऊन ठेवलेली आहे, ऑटो रोटेशन होऊन जात आहे, ऑटोमोटिव्ह मोड आहे, ऑटोमेशन. एखाद्या रोबोटला जसं प्रोग्रामिंग केलेलं आहे त्याच्या हार्डवेअरला सॉफ्टवेअर चालवत राहतं, सेम पद्धतीनं आपण आपल्या हार्डवेअरला सॉफ्टवेअरनं कंट्रोल केलेलं आहे, मनानं कंट्रोल केलेलं आहे. ओके, मग रूपाने होते, परंतु रूप हे अनिच्छ आहे, कंटिन्यू बदलत आहे. काल तुमच्या शरीरामध्ये पेन नसेल परंतु आज आहे, काल तुमच्या चेहऱ्यावर झुरिया आलेले नसतील परंतु आज आहे,
मग त्याच रूपामध्ये स्वतःचा फेस बदलण्याचा प्रयत्न म्हणजे दुःख आहे. रूपाला आपण काय करते, चांग कोणतीही चांगली स्थिती असो रूपाबद्दलची, ज्या वेदना आपण उपादानामधून प्रोड्यूस केलेल्या आहेत त्या आपल्याला चेंज करावं. इवन काही ट्रेडिशन जे आहे ते एन्जॉईंग द सेन्सेशन्स, आस्वाद बघा किती ट्रिमेंडस आहे. हा, दे एन्जॉईंग द आस्वाद, दे ट्राइंग टू रिप्रोड्यूस, म्हणजे ते काय करतात, काही डोक्यापासून तर खालपर्यंत संवेदना बघत राहा. स्टार्ट टू एन्जॉय इट. आनंद असाध हे दुर्गुणांची जननी आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतोय लिबरेशन साठी, या संसारामधून मुक्त होण्यासाठी, तर या रथामधील एक भाग जो आहे तो आपण आनंद उपभोग घेते. त्याचा उपभोग घेणं म्हणजे काय? अजागरूकपणे उपभोग घेणं म्हणजे काय? अजागरूकपणे उपभोग घेणं म्हणजेच उपादान निर्माण करणे, सेम विभव तृष्णा निर्माण करणे, सेम सिच्युएशन, सेम घटना, सेम मला पुन्हा पुन्हा प्राप्त हो. वेदना वेदना फीलिंग एग्रीगेट कनेक्टेड विथ द फॉर्म बेस ऑन उपादान. हॅबिट्स असतात शरीराला, हॅबिट पडतात बघ सवय. ह्या सवयी आपल्याला अजागरूकपणे कृती निर्माण करायला लावतात. जसं की आता माझं बोलता बोलता तोंड सुकलं, बॉडीचे हॅबिट काय, त्याला जिभेनं पुन्हा ओलं करणं. ही हॅबिट आहे, पण ती हॅबिट जागरूकपणे होते का? ऑटोमॅटिकली होते. ऑटोमेशन मोड मध्ये का जाते ती? बिकॉज ऑफ उपादान. उपादानचं एकदम सुंदर उदाहरण, एखाद्या शाळेमध्ये आपण शाळेमध्ये लहानपणी असताना एखादा शिक्षक आपल्याला आवडत नसतो. जसं की मी माझं उदाहरण सांगतो, गणिताचे काही शिक्षक होते माझे, जसं की पहिल्या वर्गापासून तर 10वीपर्यंत ते नाव अजूनही मला आठवते बघा. का? कारण की भाई, आणि त्या पिरियड्सला, गणिताच्या कोणत्याही पिरियड्सला ज्यावेळेस मी एंटर करायचो शाळेमध्ये आणि समजायचं की आज पहिला पहिला वर्ग जो आहे तो पावटणकर सर, कुलकर्णी, देशमुख, गंगावणे, ही चारही गणिताचे शिक्षक त्यावेळेस लहानपणापासून, म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 10वीपर्यंतचे प्रत्येक क्षण मला आठवतात. का? कारण की उपादान क्रिएट झालेले आहे, भाई क्रिएट झालेले कशामुळे, कारण की जर गणित आलं नाही तर मारणार. लहानपण हे उदाहरण कशासाठी देते मी? उपादानसाठी. जसं तुम्ही शाळेमध्ये इंटर करता तर तुम्ही तुमच्या मानसिक त्या स्थितीमध्ये चालल्या जाता. कुठेही जा तुम्ही, तुम्ही ऑफिस मध्ये जा का, तुम्ही स्वयंपाक घरात जा. तुम्ही स्वयंपाक घरात गेले की तुम्हाला काय पाणी दिसणार, किंवा तुम्हाला समजा तुमचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, बुक लागली असेल तर फ्रीज दिसणार. हे काय ऑटोमेशन मोड आपण क्रिएट केलेलं आहे, आपल्या शरीरानं आपल्या मनानं हे तयार करून ठेवलेलं आहे. यालाच भावचक्र म्हणतात. आणि या भावचक्राला चालवण्यासाठी अविद्या
अजागरूकता पसरवून भ्रम उत्पन्न करून आपल्या शरीर आणि मनाला ऑटोमेशन मध्ये टाकून देतो. असाध जे आहे, इवन प्रॅक्टिस मध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण एन्जॉय करतो, नॉट इवन म्हणजे एवढंच नाही की डोक्याच्या वरच्या भागापासून खालपर्यंत संवेदना पात राहणं, तेच नाही, इवन लाईट उत्पन्न झाला त्याच्यामध्येही आनंद उत्पन्न तयार करत राहणं. जाना जानाच्या याच्यामध्ये मोस्टली मेडिटेटर भवंग चित्तामध्ये पडून जातात. त्यांना समजतच नाही की ते अवेअर आहेत की भवंगामध्ये. नॉट ओनली फोर्थ जाना, आठीच्या आठी जानामध्ये सर्वात मोठा ऑब्स्टॅकल असतात. जानामधून बाहेर पडणं पण एक ऑब्स्टॅकल आहे. जर तुम्ही त्याला अंडरस्टँड करू शकले व्यवस्थित, तरच तुम्ही व्यवस्थित तिथून निघू शकता. प्रॅक्टिस काय आहे? प्रॅक्टिस एक काय प्रॅक्टिसचा अर्थ काय? बघा, सैन्य काय करतं? कोणताही सैनिक पहिले प्रॅक्टिस करतो. तलवारीची घेऊया आपण, तलवार सोडा, आपण बंदुकीची घेऊया. लॉंग रेंज, शॉर्ट रेंज, मिड रेंज ची प्रॅक्टिस करतो गन पॉइंट. ओके, 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 100 टाइम, 200 टाइम तो प्रॅक्टिस करतो. परंतु त्याची खरी टेस्ट होत असते युद्धाच्या भूमीवर असते. तो किती त्याचं ब्रेन यूज करून गन शॉट्स घेऊ शकतो, हवेची रेंज, टार्गेट डिस्टन्स, या सर्वांचं मेजर करून तो कसं टार्गेटला उडवू शकतो. अंदाधुंद गोळीबार करून तो मारू शकेल ऑटोमॅटिकली 3-4 जणांना. परंतु जर एखादा ऍक्युरेट पर्सन असेल तर तो स्नायपर म्हणून उत्पन्न होतो. स्नायपरचं काम काय असतं? पॉइंट टू पॉइंट करणं, सर असं पॉइंट टू पॉइंट म्हणून 100 सैनिक एकीकडे आणि 1 स्नायपर एकीकडे असतो, कारण की तो पॉइंट वर लक्ष ठेवतो. म्हणून कोणतंही सैन्य हे स्नायपरला शोधत, स्नायपरच्याच हेल्पला. हे फक्त उदाहरण दिले मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी. प्रॅक्टिस काय आहे की आपण आनापानात करतो, आपण पॉइंट वर राहतो, एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो, एकाग्र होतो, संवेदना सोडतो, फिलिंग सोडतो. ही प्रॅक्टिस आहे. कशासाठी? खऱ्या युद्धामध्ये उतरण्यासाठी. खरं युद्ध कोणतं आहे? आपलं युद्ध आहे मारासोबत. आणि ते बाहेर नाही आहे, ते आतमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही जिंकता त्यावेळेस तुम्ही शांततेपर्यंत जर जात असाल त्याच वेळेस तुम्ही जिंकता. प्रॅक्टिस ही विचलित करतच नाही, प्रॅक्टिस ही रिलाइज करून देते. अटेनमेंट काहीच नाही, अटेनमेंट डेस्टिनेशन आहे प्रॅक्टिस म्हटलं तर. रूप हे अनिच्य आहे, रूप हे दुःखदायी आहे, रूप हे अनाथ आहे. नो, नोबडी इज देयर ना. या शरीराला मोठं आणि छोटं होण्यासाठी ऑर्डर द्या बरं होतं का? नाही होत. खूप सगळी हवा सुटली आहे आणि त्यामध्ये धूर आहे. आणि तुम्ही तुमच्या डोळ्याला म्हणा की तू डोळे उघडेच ठेव, बिलकुल बिलकुल पापणी लावायची नाही. इम्पॉसिबल आहे, नाही ऐकणार. एखाद्या पहाडावर जा आणि कोपऱ्यावर उभं राहा. कोपऱ्यावर उभं राहून तुम्ही एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. शरीर ऍक्सेप्ट करत नाही. कारण आपलं जे बेसिक इन्स्टिंक्ट आहे किंवा आपलं जे सूक्ष्म नैसर्गिक कृती जी आहे आपली, ती आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. दॅट्स अ बॉडी इन्स्टिंक्ट. तुमच्या शरीराला जिवंत राहण्याची आदत, तुमच्या शरीराला जिवंत राहायचं आहे, त्यामुळे मन कंटिन्यू प्रयत्न करत राहणार. इवन गाडीहून पडताना सुद्धा, तुम्ही गाडीहून जर पडत आहे
आणि तुमच्या डोक्यामध्ये जर हेल्मेट नाही तर पहिले हात खाली जाईल, डोकं नाही आदळू देणार. यासाठी तुम्हाला विचार करण्याची गरज नाही, बॉडी ऑटोमॅटिक करते ते. त्याला सर्व्हायवल इन्स्टिंक्ट म्हणतात. हे मी तुम्हाला का सांगत, कारण की या मनाला कोणी कंट्रोल करू शकत नाही, या शरीराला कोणी कंट्रोल करू शकत नाही, आणि कोणी नाहीच हे करणार. अविद्या इतकी पॉवरफुल आहे ना की धम्माला सुद्धा तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी वापरू शकते. तर फॉर्म फिलिंग रूप रूप अनिच्य दुःख अनंत, फॉर्म फिलिंग फिलिंग वेदना. सध्या तुम्ही डोळे उघडून आहात आणि मोबाईलकडे पाहत, मोबाईलकडे पाहता पाहता बाजूला एखादं प्लेट पडली, आवाज आल्याबरोबर तुम्ही शरीर तुमचं जे चेहरा आहे ते तिकडे घेऊन जाता, राईट किंवा लेफ्ट साईड ने आवाज आलेला आहे, आणि लगेच मनात म्हणता की हे काय पडलंय, कशाला मला मला डिस्टर्ब केलंय. स्टार्ट दुःख. ती फिलिंग येण्यासाठी दुःखदायी तुम्हाला कोणी ऑर्डर केलं का? नाही, कोणीच नाही. आतमध्ये विपाक आहेत, कंटिन्युअस काम आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं फ्लो होणार. इव्हन मी प्रवचन सांगत आहे, कंटिन्यू 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 बोलत आहे, बोलता बोलता माझ्या मनात जर विचार येत असतील तर माझं माझं प्रवचन सत्य नाही आहे. सध्या स्थितीमध्ये ना माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, ना मोबाईल उघडा आहे, ना काही आहे, ना काही. या क्षणामध्ये वेदनांमधून मी जे काही उत्पन्न करत आहे ते माझ्या विपाकामुळे होते. यासाठी मला विचार करण्याची गरज नाही. मला आता या वाक्यानंतर हे बोलायचंय आणि तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला खूप काही असं डीप सांगायचंय हे असं नाही. इम्पॉसिबल. कंटिन्यू उत्पन्न होणारा विपाक जो माझ्या अनुभूतीवर बेस आहे, मागच्या आणि आताच्या, आणि जे काही शब्द उत्पन्न होते माझ्या तोंडामधून तर ते एक्सपिरियन्स मधून येते. परंतु जर तुम्ही नवीन वाक्य ऐकत असाल तर ते प्रज्ञाचित्तातून येते. दॅट्स अ विजडम बेस्ड क्वालिटीज. मग असा तर आपण जर उत्पन्न करत आहे फिलिंग्स मध्ये, मग आपण रिजेक्ट काय करत? जर आपण आनंद उत्पन्न करते, सुख उत्पन्न करते, सुखासाठी पळते फिलिंग्सच्या माग, वेदनेच्या माग, तर आपण काय करते? अनिच्य दुःख अनंतला रिजेक्ट करते, त्रिलक्षणाला, जे कंटिन्यू आपल्यासोबत आहे. तीन लक्षणं कंटिन्यू आपल्यासोबत आहे. तुम्ही बॉडीला सांगा की वाढू नको, वाढणारच, नाशवंत आहे, इम्परमनंट. तुम्ही बॉडीला सांगा वाढू नको, तुम्ही कंट्रोल करूच नाही शकत, नो सेल्फ. तुम्ही बॉडीला सांगा पेनफुल होऊ नको, सफर होऊ नको, इम्पॉसिबल, होणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही रिजेक्ट मोड मध्ये जाता, तिला तीन लक्षणाला रिजेक्ट करता, अंडरस्टँड करून घेत, अजागरूक राहता, दॅट्स द मोड ऑफ सफरिंग. तुम्ही शांत आहात, कंटिन्यू श्वासावर लक्ष देत आहेत, ब्रीथ इन टचिंग पॉइंट फोकस, ब्रीथ आउट टचिंग पॉइंट फोकस, एंड देन स्पेस, पुन्हा ब्रीथ इन टचिंग पॉइंट फोकस, पुन्हा ब्रीथ आउट टचिंग पॉइंट फोकस, बट यू आर इन नाव. तुम्ही आतामध्ये आहे, तिथंच आहे, त्या जागेहून हल्ले नाही. ट्रेमेंडस पॉवर.
एका मोमेंट साठी तुम्ही कंटिन्यू जर राहते, अगेन 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 अगेन, दॅट्स द समाधी, दॅट्स द समाधी. अ कलेक्टिव प्रोसेस ऑफ माइंडफुलनेस. या क्षणामध्ये जर तुम्ही कंटिन्यू माझं प्रवचन ऐकत आहे कंटिन्यू जर ऐकत आहे, तर आताच तुमच्या मनामध्ये उपेक्षा संबोधन जग निर्माण झालेलं आहे. तुमचं शरीर, तुमचं मन तुमच्या शरीरासोबत आहे प्रेझेंट मोमेंट. देर इज नो पास्ट, देर इज नो फ्युचर. सध्या तुम्ही पास्ट ही क्रिएट करत नाही आणि तुम्ही फ्युचर सुद्धा क्रिएट करत नाही. यू आर कंट्रोल्ड फुल्ली इन प्रेझेंट मोमेंट. सध्या तुम्ही आतामध्ये आहात, परंतु आतामध्ये असताना एखादं जर मच्छर चावते आणि लगेच तुमची फिलिंग चेंज होते, देर इज अ फिलिंग म्हणजे तुमच्या शरीरावर संवेदना, त्यामुळे मनामध्ये संवेदना उत्पन्न होते, फिलिंग. आणि तुम्ही म्हणता हो माझी शांतता भंग झाली, हो हा शब्द जेव्हा वापरतो आणि स्क्रॅचिंग करत आहे आणि इरिटेशन जेव्हा उत्पन्न होते मनामध्ये, दॅट इज द इम्परमनंट इम्परमनंट नेचर ऑफ माइंड. मन तिथं दुःखी होते. आता तुम्ही त्या दुःखी होणाऱ्या मनाला, शरीराला म्हणा की या पॉइंटला तुम्ही म्हणा की तिथं खास सुटलेली, थोडा त्रास होते, ते नाही व्हायला पाहिजे. होणार का तसं? नाही होणार. बॉडी आणि माइंड त्याच्या ऑटोमेशन मोड मध्ये जे काही आपण उत्पन्न करून ठेवलेले आहे मागच्या जन्मामध्ये आणि आतामध्ये, त्या विभागाच्या बेसवर बॉडी आणि माइंड राहणार जर अजागरूक असणार तुम्ही तर. कोणाला आदती असतात, ओके, कोणाला नाकाला हात लावायची आदत, किंवा डोळ्याचा चष्मा व्यवस्थित करण्याची आदत, किंवा डोकं खाजवण्याची आदत, किंवा एनी 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 हॅबिट्स, बॉडीली एनी हॅबिट्स. काय होणार आहे मग? एनी मुवमेंट बॉडीची जी होते ती सफरिंग आहे, दॅट्स द मुवमेंट ना. अनिच्छ दुःख अनात्ताला तुम्हाला, तुम्ही जेव्हा अनिच्छ दुःख अनात्त कंटिन्युअस रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान मध्ये प्रोसीड करता बघत राहता, दॅट इज द आदिनव, दॅट इज आदिनव, दॅट इज द थर्ड नोबल ट्रूथ. यू आर इन द रिअलायझेशन मोड. ज्यांच्या अदरवाइज म्हणतात की पॅट इट कंटिन्युअसली. दोन काड्या आहेत, ओके, आपल्याला त्याच्यामध्ये आग उत्पन्न करायची. आपण काय करतो, एका छोट्या काडीला खोल तयार आणि दोन्ही मोठी काड्या सुकलेल्या पाहिजे. सर्वात महत्त्व आपण त्याला घर्षण चालू करतो. पण घर्षण चालू असताना आपला जो फ्लो आहे त्या काडीला फिरवण्याचा, तो जर कमी जास्त होत असेल तर हीट उत्पन्न होत नाही. जेव्हा हीट उत्पन्न होत नाहीये, राग कशी निर्माण होणार, धूर कसा निघणार? पहिले तर धूर निघणार स्लोली स्लोली, खूप कमी स्वरूपामध्ये धूर दिसेल. मग जेव्हा तुम्ही कमी स्वरूपामध्ये धूर दिसायला लागला की तुम्ही त्याची स्पीड वाढवता, ओके, मग जास्त स्वरूपात दिसायला लागतो. मग अजून थोडीशी जर स्पीड कमी केली तर तो धूर तसाच त्याच स्थितीमध्ये राहतो आणि कमी कमी होत जातो. हे कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करण्यान काय आहे की आपला वेळ वाया जातो, ऊर्जा वाया जातो.
जेव्हा एखादा व्यक्ती त्या काडीला कंटिन्यू घासत आहे, कंटिन्यू कंटिन्यू तिथंच आहे, तिथंच आहे, तिथंच आहे, तो धूर उत्पन्नही होतो. तुम्हाला जास्त ताकद लावायची गरज नाही, कंटिन्यू त्याच स्पीडनं तुम्ही घासत राहायचं, तो धूर वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो घर्षणानं. आणि नंतर त्या धुराला तुम्हाला फुकावं लागतं, त्यामध्ये थोडासा कचरा टाकावा लागतो त्या ठिकाणी, सुकलेला बारीक सूक्ष्म. लगेच त्या धुरामधून आग उत्पन्न होत, तिथं तुम्ही जिंकता. दॅट्स युअर विनिंग पॉइंट. सेम प्रॅक्टिस मध्ये सेम. आपण काड्याच बदलून टाकू, आपण म्हणतो या काडीतून धूर नाही निघत आहे, आपण काडी बदलू. मे बी ती काडी ओली असेल, आपण जास्त प्रयत्न करतो. नाही, सुकलेलीच काडी पाहिजे. चूज करायचं आहे आपल्याला, आपल्याला चॉईस आहे. चूज करताना जर तुम्ही ओली काडी पकडत आहे, देन धूर निघणार नाही. हे उदाहरण काडीसाठी नाही आहे, हे उदाहरण तुमच्या ध्यानासाठी. कारण की आपण कंटिन्युअसली घासतच नाही ना. मग जेव्हा ध्यानामध्ये काही उत्पन्नच होत नाही, आपण काय करतो, विंडो शॉपिंग करतो. मग विंडो शॉपिंग, हे बघा हे बघा हे बघा हे बघा, याला याला आपण म्हणू विंडो धम्म मेडिटेशन शॉपिंग, राईट? विंडो धम्म मेडिटेशन शॉपिंग, रनिंग हियर अँड देअर, नो नीड, राईट? इफ यू नो फोर नोबल ट्रूथ, दॅट्स द प्रॅक्टिस. तुम्हाला चार आर्य सत्य माहिती आहे, तीच प्रॅक्टिस आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सोडा, ऑटोमॅटिकली तुम्हाला निरुत्पन्न होत. कर्मरूपी बीज जे आपण मागच्या जन्मामध्ये टाकले, या जन्मामध्ये टाकले, असंख्य त्याच्यामधून स्प्राउट तर येणारच आहेत ना, तुम्ही असंख्य येणारच नाही, इम्पॉसिबल आहे. तर जे कर्म आपण रॉंग केलेले असतात त्याच प्रकारचं कर्म अजागरूकपणे आता जर करत आहे आपण, तर काय होत, त्या मागच्या विपाकाला ऊर्जा भेटते, नरिशमेंट, ऊर्जा नाही सॉरी नरिशमेंट, खूप चांगला शब्द आहे नरिशमेंट, पोषकता. झाडाला वाढायसाठी काय लागेल, काय पाहिजे, पाणी पाहिजे, ऊन पाहिजे, खत. सेम आपण जी वाईट कर्माचे बी पेरून ठेवलेले आपल्या मनामध्ये, त्या बियांना वाढवण्यासाठी सेम सेम प्रकारचे कर्मच करावे. बघा, आता मी आर्म रेस्ट होऊन दुसरीकडे वळलो, कारण की बॉडी जी आहे ती कंटिन्यू पाय जे आहे ते कंटिन्यू एका पोझिशन मध्ये होते. माझ्या शरीराने काय केलं, पोझिशन चेंज केली, बट आय एम अवेअर, आय एम चेंजिंग. तुम्ही जागरूक आहे, जागरूक आहे, म्हणून काय होते की जी वेदना आहे त्याला मी टॉलरेट करतो. त्याला मी टॉलरेट करतो. तर वेदना काय, इम्परमनंट आहे. आता जी वेदना मला आत्ता उत्पन्न झाली, जसं की पाय एका फोल्डिंग मध्ये होता, आर्मरेस्ट वर मोबाईल होता, तुम्हाला ट्विस्टेड बॉडी, ट्विस्टेड लेग, दोन स्थिती समान स्थितीमध्ये, दोन दोन स्थिती समान रूपामध्ये
काही काळापर्यंत राहणे. तो शरीरामध्ये काय निर्माण झालं, स्टिफनेस तयार झाली, ब्लड क्लॉट्स, ब्लड जे आहे त्यांचा जो प्रवाह आहे तो थोडासा थांबला. रक्ताचा प्रवाह थांबल्यामुळं काय झालं की पेन उत्पन्न झाला वेन्स मध्ये, पेशींमध्ये. आणि जसं मी बॉडीची पोझिशन बदलली आणि स्ट्रेच केलं थोडीशी पाय, ऑटोमॅटिकली ब्लड फ्लो समोर गेला, पेन नष्ट झाला. कुठे फिलिंग्स, कुठे संवेदना ज्या एका रूपामध्ये एका स्थिती एका रूपामध्ये एका वेळी समान स्थितीमध्ये राहते नाही. इवन परसेप्शन वॉट एक्झिस्ट इज नॉट रिअल अँड वॉट इज रिअल इट डझंट एक्झिस्ट, दॅट्स द परसेप्शन. अनिच्छ दुःख अनात्ता. आपल्या संज्ञेला, आपल्या व्ह्यूला ज्या वेळेस ठेस पोचते दॅट्स सफरिंग. आपले व्ह्यू जे आहे ते कंट्रोल नाही आहे, कोणी तयार केलेले नाही आहे, दॅट इज डिपेंड ऑन द व्ह्यू. जनरेट कसे होता, डिपेंड ऑन अंडरस्टँडिंग ना, डिपेंड ऑन अंडरस्टँडिंग, डिपेंड ऑन रिफ्लेक्टिव मोड. व्हॉट इज द व्ह्यू, व्ह्यू इज नॉट अ गुड थिंग, चांगलं नाही आहे, दॅट इज डिथोग. डिथोग आपण जर आपल्या व्ह्यू नुसार पळते, दॅट इज कवर्ड विथ द इग्नोरन्स. इट इज ऑलरेडी कवर्ड विथ द इग्नोरन्स. आपण आर्य लोकांच्या सानिध्यात का जातो आणि त्यांचे उपदेश का ऐकतो आणि स्वतःचं जीवन का त्यांच्यानुसारच भगवान बुद्धाच्या धम्मानुसारच वागण्याचा प्रयत्न करते, कारण की आपली अविद्याच नष्ट झालेली नाहीये. दॅट्स वी आर प्रॉब द सफरिंग. त्यामुळे आपण दुःखाला बळी पडण्यासाठी केपेबल आहे, एबल आहे आपण. ही आहे संज्ञा. संज्ञेमध्ये एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही एखाद्या कंट्री मधून आले, तुम्ही तुम्ही थाई आहे, तुम्ही थाई आहे. सपोज तुमचं तुमची भाषा थाई आहे, तुम्हाला इंग्लिश येतच नाही. आणि या मोबाईलला थोडासा म्हणतात, थोडासा थोडासा समोरचा व्यक्ती म्हणतो हा मोबाईल नाही हा थोडासा आहे, आणि तो म्हणता हा थोडासा आपली मोबाईल आहे. ऍक्च्युअल दोघांच्या माइंड मध्ये कन्सेप्ट एकच आहे, परंतु भाषा आणि ओळखण्याची जी पद्धती मनाला लावून दिलेली ती वेगळी आहे. मग तुम्ही जेव्हा म्हणतो तू खोटा बोलतो हे असं आहे, त्याच्या व्ह्यूला धक्का पोचतो. तो जेव्हा म्हणतो तू खोटा बोलतो हे त्याच्या व्ह्यूला धक्का पोचतो. ऍक्च्युअल रियालिटी मध्ये ते नाहीच आहे, दे इज नो मोबाईल. त्या फॉर्मला ओळखण्यासाठी नाम दिलेलं आहे, दॅट इज द सायकोलॉजिकल रिएक्शन्स आपल्या मनामध्ये नाम तयार करत राहतं कंटिन्युअस. हे झालं परसेप्शन. संखार सेम परसेप्शन सारखं, संखार रूप सॉरी बॉडीली संखार, वर्बल संखार अँड मेंटल संखार, कायिक वाचिक शक्ती, पुण्याभिसंखार अपुण्याभिसंखार आणि न्यूट्रल. कायिक वाचिक शाब्दिक प्लस मायनस न्यूट्रल, प्लस म्हणजे पुण्य, मायनस म्हणजे अपुण्य, न्यूट्रल.
काही संखार आपण बॉडीचे करतो ज्याच्यामधून ना पुण्य होतं ना पुण्य होतं, दॅट इज अ न्यूट्रल, बट दॅट इज द हॅबिट. म्हणजे शारीरिक शांती, मानसिक कृती जी आपण करतो ती जर अजागृतपणे असेल तर इनडायरेक्टली ती अविद्येमध्ये आहे. मग इथं आपण चेक करा की संस्कारमुळे दुःख होतं का, यस, संस्कारामधूनच दुःख उत्पन्न होते. या संस्कारांना आपण कंट्रोल करू शकतो का, म्हणजे या येणाऱ्या विपाकांना कंट्रोल करू शकतो? नाही. म्हणून त्या संस्कारामध्ये मी नाही. संस्कार जे उत्पन्न होते शारीरिक, जसं वेदना संस्कार उत्पन्न झाला, वेदना म्हणजेच पेन, पेन म्हणूया वेदना, पेन, त्रास, शरीरामध्ये त्रास उत्पन्न झाला. तर तो परमनंट राहणार आहे का? नाही, दॅट इज द इम्परमनंट. तो चेंज होणार नाही का? यस, तो चेंज होईल पेन मधून हॅपीनेस मध्ये. त्याला आताच आपण चेंज करू शकतो का या क्षणामध्ये? नाही. त्या विभागाचा जेवढा टाइम मी तू तेवढा घेणार आणि मग चार सहा इंद्रियांमध्ये या सहाय्याला अच्छे दुःख अनंत लावा, सायंत्री कटरा, पास्ट प्रेझेंट फ्युचर. तर कंटिन्यू या पंचस्कंदामध्ये ज्या वेळेस आपण वावरत आहे, इवन ध्यानामध्ये सुद्धा, इवन तुम्ही जर माझ्या आवाजामध्ये जर आनंद घेत असा, आस्वाद जर घेत असा, दॅट इज ऑल्सो सफर, राईट? ओके, तर हेच होतं आजचं प्रवचन. की म्हणजे तुम्हाला सांगायसाठी, तुम्हाला हे क्लिअर करून देण्यासाठी केलं की अजागरूकता जी आहे ती चॅरियट मध्ये आरामदायी राहण्यामुळे उत्पन्न होत असते. हा पंचस्कंद म्हणजे जीवन आहे, पंचस्कंद म्हणजे जग आहे, पंचस्कंद म्हणजे जरूरत आहे. अजागरूकपणे कोणत्याही संवेदनेला एन्जॉय करणं, अजागरूकमध्ये कोणत्याही फिलिंग्सला एन्जॉय करणं, रूपला एन्जॉय करणं, दॅट इज पंचस्कंदामधून असाधला पकडते. दॅट इज द वर्क ऑफ पुतुज्जन, ते काम आहे पुतुज्जनांचं, द आर्यन्स. तर कंटिन्यू जो प्रवाह आपण उत्पन्न करते सकाळपासून तर रात्रीपर्यंत, वेदनेच्या बेसवर, फिलिंग्सच्या बेसवर, जे काही मनामध्ये उत्पन्न होतो आणि त्याला जर रिॲक्ट करते आपण, वी आर ऑल्सो सेम लाईक अ डॉग. आपण रिॲक्शन देत राहतो कंटिन्यू, दोन्ही ना रिॲक्ट होण्याची गरजच नाही. अजागरूकता हे रिएक्शन उत्पन्न करत बेसिस अपॉन द डिफरंट काइंड ऑफ कर्म किंवा ऍक्शन.
बॉडीली वर्बली मेंटली जे काही आपण करतो जे काही रिएक्ट करते, इफ दॅट रिएक्शन बेस ऑन द अविद्या डॅन्स इज टर्न इन टू द सफर, मग ते दुःखामध्ये उत्पन्न होते. ओके, सो आय थिंक एवढं इनफ आहे. आणि आता तुम्ही थोडस स्ट्रेच करा लेग्स. ओके, स्ट्रेच करा आणि 1 मिनिटासाठी स्तब्ध बसा. शांत. कोणी हलणार नाही, येऊन कोणी हलणार नाही. तुमचा श्वास पूर्ण संत गतीने स्वतःने घ्यायचा आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊ द्यायची, मनाला रिलॅक्स होऊ द्यायचं आहे. बॉडी माइंड रिलॅक्स करू नका. पाठीचा खाना सर. आणि आता 5 वेळेस तुम्ही लांब श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद, हाफ लोटस पोझिशन, एकामेकावर 2 हात आपले. 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. पाच वेळेस लांब श्वास घेतल्यानंतर तुम्ही लक्ष जे आहे ते आता नाक आणि ओठाच्या मधात आणायचं आहे, जिथं श्वास स्पर्श होत आहे. लांब श्वास घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की श्वास कुठं स्पर्श करत आहे. त्या पॉइंटवर थांबायचं आहे आणि तिथून येणारा आणि जाणारा श्वास बघत राहायचं. कंटिन्यू. कोणी उठणार नाही, हलणार नाही, फक्त आणि फक्त श्वास बघायचा. पूर्णपणे तुम्ही तुमच्या श्वासासोबत मन एकाग्र शांत स्थिर स्तब्ध.
जागृतीची ठीक है, अपनी श्वासात मध्ये घेताना लक्ष श्वास आणि दुकानात लोभ दोष हळूहळू तुम्ही पुन्हा 3 वेळेस लांब श्वास घेणार. हॅलो, पूर्णपणे तुम्ही माझ्यासोबत सध्या था. बॉडी रिलॅक्स, मन रिलॅक्स, डोळे घट्ट पण बंद नाही, उघडे पण नाही, एकदम स्मूथ स्थितीमध्ये तुमच्या पापण्या. तुम्ही आता सुरुवात जी आहे ती तळपायापासून करायची. बसलेल्या स्थितीमध्ये तुम्ही तळपाय बघायचे आहेत आणि तळपायाची बोटं, नख, तळपायाच्या वरचं अँकल जिथून फीट जोडलेला आहे, जिथून फीट जो आहे तो जुळलेला आहे, ते बघायचं आहे. थोडं वर या आता, गुडघा, दोन्ही गुडघे बघताय तुम्ही, दोन्ही गुडघे बघताय. पूर्ण बॉडी रिलॅक्स, शांत, स्तब्ध, स्थिर, सरळ.
तुमचा प्रवास सध्या माझ्या आवाजासोबत तुमच्या शरीराला बघत असतानाचा. गुडघ्यानंतर तुम्ही कंबरेपर्यंत यायचं आहे. कंबर हा जो पार्ट आहे हा आपल्या पायांना आणि पोटाला जोडतो तो भाग. तो भाग जसा जसा पाहताय तुम्ही त्या पूर्ण एरियामध्ये रिलॅक्सेशन, पूर्ण शरीर शांत, काही तणाव नाही, काही स्ट्रेस नाही या क्षणात. हळूहळू वर येणार तुम्ही. पोटाचा जो भाग आहे तो सोडायचा, चेस्टचा भाग सोडून द्या आणि मानेवर या. मान बघताय तुम्ही आता. मान हा शरीर आणि डोक्याला जोडणारा भाग आहे. मान बघताय. मान पूर्णपणे शांत, स्तब्ध, स्थिर. मानेनंतर तुम्हाला गाल बघायचे, स्वतःचे गाल. गाल बघताय तुम्ही. गाल बघताना पूर्ण शरीर स्तब्ध, सरळ. मन एकदम स्तब्ध झालेलं, शांत. गाल बघताय. त्यानंतर ओठ, दोन्ही साइडचे ओठ बघायचे. नाक, त्यानंतर थोडस वर डोळे, दोन्ही साइडचे. भुवया, भुवया बघायच्या आहेत. भुवयांचे केस, कपाळ, कपाळावर या. त्याच्यानंतर डोक्यावरचे केस. पूर्ण भाग रिलॅक्स होते, शांत होते डोक्याच्या वरचं जसं जसं तुम्ही केस पाहताय. हळूहळू आता डोक्यावरचे केस झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही नाकाजवळ यायचं आहे. डोळ्यांच्या पासून खाली उतरणारा भाग नाकाचा हळूहळू येतात तुम्ही. नाक आणि ओठाच्या मधात जो त्रिकोण आहे तिथं थांबायचं आहे.
आता ओठ एकदा पुन्हा बघायची. पूर्णपणे शांत तुम्ही माझ्या शब्दांच्या बाहेर जाणार. दात बघायचे आहेत, पांढरे शुभ्र, वरचा जबडा खालचा जबडा दोन्ही दात बघताय. पांढरे शुभ्र दात. आता त्या दातांच्या पांढरं शुभ्रपणापासून तुम्हाला स्केलेटन पर्यंत जायचं आहे. तुम्हाला आता तुमचे वरची हड्डी बघायची डोक्याची. वरचा केसांच्या खाली हड्डी असते, ते स्कल पाहायचं आहे चेहऱ्याचं. पांढऱ्या शुभ्र दातांपासून स्कल, स्कल पासून वरचा भाग डोक्यावरचा जिथं केस असतात ते बघायचं आहे. हळूहळू खाली खाली या. जिथं डोळे असते त्या डोळ्यांचा कप्पा बघायचा आहे. पांढरा पांढरा भाग आजूबाजूला आणि मधा मध्ये डोळे, काळा भाग जिथे डोळे होते आता तिथे डोळे नाही आहेत. ओल आहेत मोठे दोन चित्र आहेत. बोन्स बोन्स हड्डी हड्डी हड्डी. नंतर नाकाचा जो भाग आहे तिथं जो होल तयार झालेला आहे, मोठं छिद्र तयार झालेलं ते बघाय. त्यानंतर जी हड्डी आहे जी मुंडक्याला जोडून आहे, हेड सोबत कनेक्टेड ते बघायचं आहे. पूर्ण पांढरा शुभ्र. त्यानंतर खांदे, खांद्यांच्या दोन त्यानंतर खांद्यांपासून खाली हातापर्यंत हळूहळू जायचं. हड्डीपासून त्यानंतर प्रयत्न करायचा.
जो आहे जिथं फुप्फुस असतात त्या सापळ्यामध्ये तो भाग बघा पूर्ण छातीचा सापळा. त्या छातीच्या सापळ्याला धरून ठेवणारा आपल्या कमरेपासून असलेलं कॉर्डिनल जी हड्डी आहे ती ज्याला लंबर म्हणतात मुख्य तर त्या हड्डीपासून खाली खाली यायचं तुमच्या ज्या कमरेच्या ज्या हड्ड्या असतात बसायच्या ते नंतर गुडघ्यापर्यंतचे हाड गुडघ्यापर्यंत गुडघ्यापासून हळूहळू खाली येणार तुम्ही गुडघ्याची कवटी असते गुडघ्याची ज्याला पबे म्हणतात ते हळूहळू खाली या आणि तळपायचे हाड तुम्ही बघा पूर्णपणे स्थिर शांत पूर्ण शांत तुम्ही स्तब्ध स्थिर मनाचा एकांतवास हीच आहे चित्त विवेकाची स्थिती. श्वास शांत आणि स्थिर चालू या क्षणाला तुम्हाला हलाव सुद्धा वाटत नाहीये. आता पूर्ण रूपात तुम्ही बघायचंय उभा स्केलेटन बोन्स 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 शरीराचं हाड जे आहे ते कलर घाणेरड आहे रंग घाणेरड आहे गंध घाणेरड आहे आकार घाणेरड आहे जागा घाणेरड आहे संयोग घाणेरड आहे
आता 5 वेळेस पुन्हा लांब श्वास घ्यायचे. पाच वेळेस लांब श्वास आणि हळूहळू तुम्ही पूर्वस्थितीमध्ये शांत आणि रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा.